नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर्वप्रथम आवाज माझाच्या सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्याच्या चौपाटी समजल्या जाणाऱ्या मासुंदा तलाव परिसरात युवकांनी केली एकच गर्दी. मुंब्रा बंदचा नागरिकांना फटका. आणि ठाणे कळव्याचा पाणी पुरवठा शुक्रवारी होणार बंद. सरत्या वर्षाला रामराम करण्यासाठी ठाणेकर देखील काल रात्री रस्त्यावर उतरले होते. नवीन वर्षाचं स्वागत होत असतानाच अनेक जण मद्याचे प्याले रिजवत होते. तसंच पाश्चिमात्य गाण्यांवर बिभत्स नृत्य सुरू होतं. अशा प्रकारे स्वागत होत असतानाच ठाण्यातील रक्तानंद ग्रुपच्या वतीनं राज्यभरातील रक्तदात्यांकरता रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील शिवाजी मैदान इथं होणाऱ्या या शिबिराचं यंदाचं हे 20वं वर्ष होतं. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. सरत्या वर्षाला रामराम करत असताना देखील 200 अधिक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. रक्तदान श्रेष्ठदान समजलं जातं. तसंच रक्तदान केल्यानंतर त्याचं महत्व ठाणेकरांना समजावं याकरता ठाण्यातील सेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या शिबिराचं यंदाचं 20वं वर्ष होतं. राज्यभरातून दरवर्षी या शिबिरात अनेक रक्तदाते सहभागी होतात. आज देखील नव्या वर्षाचं स्वागत ठाणेकरांनी रक्तदान करून केलं. यावेळी रक्तानंद ग्रुपच्या वतीनं 25 वेळापेक्षा जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचं यावेळी रक्तकर्ण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे अभियान राबवून शिवसेनेनं संस्कृती टिकवली असल्याचं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ठाण्याची चौपाटी समजल्या जाणाऱ्या मासुंदा तलाव परिसरात युवकांनी एकच गर्दी केली होती. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अबालवृद्ध देखील जमा झाले होते. यावेळी ठाणेकरांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन नवीन वर्षाचं स्वागत केलं. यावेळी ठाणेकरांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. मराठा आरक्षण विधेयक मंजूर करताना राज्य सरकारनं मुस्लिमांना वगळल्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं बुधवारी मुंब्रा बंदचं आवाहन केलं होतं. या बंदमुळे मुंब्रावासियांचे मात्र अतोनात हाल झाले. बंदकऱ्यांनी टीएमटी आणि खासगी वाहनांनाही लक्ष्य करत त्यांच्या काचा फोडल्या आणि चाकातील हवा काढली. रिक्षा बंद राहिल्यानं अनेकांना स्टेशनपर्यंत पायपीट करावी लागली. 31st मुळे आधीच तणावाखाली असलेल्या पोलिसांवर या आंदोलनामुळे कमालीचा ताण आला होता. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय निवडणुकांआधी तत्कालीन आघाडी सरकारनं घेतला होता. मात्र त्याला कोर्टानं स्थगिती दिली होती. त्यानंतर अलिकडेच विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक संमत करण्यात आलं. मात्र मुस्लिम आरक्षणाबाबत सरकारनं ठोस भूमिका घेतलेली नाही, त्यामुळे मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी मुंब्रा बंदची हाक दिली होती. स्थानिक हॉटेल, रिक्षा आणि मेडिकल असोसिएशनवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असल्यानं या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहाटे अमृतनगर भागातील गुलाब पार्क आणि शंकर मंदिर परिसरात अज्ञात व्यक्तींनी टीएमटीच्या 2 बसेसवर दगडफेक करून त्या बंद पाडल्या. काही बसच्या चाकातील हवा काढण्यात आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी सरकारचा पुतळा गाळण्याचा प्रयत्न केला, पण तो पोलिसांनी हाणून पाडला. एमआयडीसीकडून होणाऱ्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवारी ठाणे कळवा आणि मुंब्रा परिसरातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
ठाण्यात कोलशेत, बाळकुंभ, वागळे स्टेट, कळवा, विटावा, बेलापूर रोड, खारेगाव, मुंबई पुणे रोड, मुंब्रा आणि कौसा या भागात पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? टीजीएसपी मध्ये खाताय? हो आहे. एटीएम कार्ड आहे? आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधून काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजीएसपी चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले, आता बँकिंग इज नो टेन्शन यार. कल्याणमधील वाहतूक कोंडी, अपघात इत्यादी टाळण्यासाठी दुर्गाडी गोविंदवाडी बायपास पत्रेपूल रस्ता अनेक वर्ष रखडला होता. या रस्त्याची निकड असून नागरिकांचं नुकसान न होता लवकरच हा रस्ता सुरू करण्याचा मानस ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमध्ये व्यक्त केला. तसंच शीळ दिवात रस्त्याची देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली, त्यामुळे समांतर रस्त्याचा प्रश्न भविष्यात सुटणार आहे. कल्याणमधील गोविंदवाडी बायपास रस्ता ज्या तबेल्याजवळ रखडलाय त्या ठिकाणी पालकमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी पालिका आयुक्त सोनावणे यांनी माहिती दिली तर स्थानिकांनी पालकमंत्र्यांसमोर गारहाण मांडलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की नुकताच मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला असून अपेक्षाही आहेत. गोविंदवाडी बायपास रस्त्यासाठी राज्य सरकार गंभीर असून हा रस्ता प्रकरण न्यायप्रविष्ट असून येत्या 8 तारखेला हा रस्ता किती महत्वाचा आहे ही भूमिका प्रशासन न्यायालयात मांडेल. हा रस्ता झाल्यास वाहतूक कोंडी, अपघात टाळतील असा आशावाद पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. मंगळवारी 27 गावांचा विकास आराखडा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. हा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, सर्वपक्षीय नेते यांनी आवाज उठवला होता. या विकास आराखड्यामुळे येथील नागरिकांना स्वतःची घरं बांधता येतील तसंच मूलभूत गरजा मिळतील. काही गैरसमज असतील तर ते लवकरच दूर केले जातील अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. सगळ्यात महत्वाचा गोविंदवाडी बायपासचा जो रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता त्याची पाहणी केली आणि ज्या अडचणी आहेत तत्काळ दूर झाल्या पाहिजे आणि तो रस्ता झाला पाहिजे या संदर्भामध्ये कारवाई लवकरात लवकर होईल. त्याचबरोबर हा डोंबिवली कल्याणशील जो रस्ता आहे, टोल नाका ज्याच्यावर आहे, तो रस्ता देखील चांगल्या स्थितीत झाला पाहिजे, त्याची दुरुस्ती झाली पाहिजे, डागडुजी झाली पाहिजे, लोकांचा त्रास दूर झाला पाहिजे त्या दृष्टीने सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर हा जो रस्ता आहे दिव्यामध्ये येण्यासाठी अतिशय वाईट परिस्थिती आहे त्याची आणि त्याची तात्काळ दुरुस्तीचं काम सुरू करायला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. नववर्षाच्या आदल्याच दिवशी विदेशी मद्याची वाहतूक करणारा टेम्पो दिवा महामार्गाजवळ उलटल्याची घटना घडली. टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. यामध्ये टेम्पोमधील मालाचं नुकसान झालंय. अपघातात जखमी झालेल्या वाहक चालकाविरोधात नारपोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाहनचालक भीमा मार्के बुधवारी मद्यानं भरलेला टेम्पो भिवंडी येथील कोंडगाव परिसरातून भाईंदर इथं घेऊन जात होता. मात्र दिवा महामार्ग पुलाजवळ मार्के याचा टेम्पोवरील ताबा सुटल्यानं टेम्पो उलटला, त्यामुळे मद्याच्या बाटल्या फुटून मालाचं नुकसान झालं. अपघाताच्या ठिकाणी राज्य उत्पादन विभागाच्या पथकानं पाहणी केल्यानंतर त्यांना घटनास्थळी काहीच वादग्रस्त आढळून आलं नाही. टेम्पोचा क्लीनर महेश नरवडे यानं दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर जखमी मार्केला उपचारांसाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्याच्या चौकाटी समजल्या जाणाऱ्या मासुंदा तलाव परिसरात युवकांनी केली एकच गर्दी. मुंब्रा बंदचा नागरिकांना फटका आणि ठाणे कळव्याचा पाणीपुरवठा शुक्रवारी होणार बंद. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.